आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डोळ्यात किडा गेला आणि घात झाला, दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचला. आयशर पलटी, नागरिकांनी माल पळवला. काल रात्री मुंबई येथील MMR ट्रान्सपोर्ट मधला माल भरून KA 68007 क्रमांकाचा आयशर हुबळी धारवाडकडे निघाला होता. आज सकाळी 7 दरम्यान संकेश्वर जवळ गाडी आली असता ड्रायव्हर बाबू महम्मद मुल्ला यांच्या डोळ्यामध्ये किडा गेल्याने स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने डिवायडरला धडक बसून रस्त्याच्या मधोमध आयशर पलटी झाली. आयशरची पुढील बाजू चक्काचुरा झाली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून ड्रायव्हर बाबू व किन्नर मेहबूब आलार या दोघांना कोणतीही इजा झालेली नाही, प्राण वाचला. मेलेल्याच्या टाळूवर लोणी खाणारे काही नागरिक यांचं दर्शन घडलं. जेव्हा या गाडीतला माल रस्त्यावर विखुरला गेला तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या व तेथील काही नागरिकांनी गोळ्या, चॉकलेट, बर्फी, बिस्किटे, बरण्या, बॉक्स पळवून नेण्यात धान्यता मानली. अपघातामध्ये जखमी आहेत की मृत आहेत याची साधी चौकशी यात सुज्ञ नागरिकांना करता आली नाही. अण्णाप्पा खराडे, हायवे पेट्रोल इन्चार्ज, हे व्यक्ती कामावर जात असता त्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अण्णाप्पा मारुती खराडे, मी हायवेवरती ड्युटी करतोय, म्हणजे होनगाव टू महाराष्ट्र बॉर्डर. ते आम्ही चिखलगुडला आम्ही ड्युटीसाठी सकाळी जात होतो. आमचं सकाळी ड्युटी चालू होतं. ते ड्युटीसाठी जात असल्यावेळी हे आमच्या समोर अपघात घडला. घडल्यानंतर आम्ही तुरंत आमच्या साहेबांना त्याचा माहिती दिलं. आम्ही लगेच इथं उतरलो. तर उतरल्यानंतर इथं प्रकार काय होता, रोड तर सगळं ब्लॉक झालं होतं. रोड ब्लॉक झाला होता आणि इथं सगळं लूटमार चालू होतं. म्हणजे लहान मुलांचे चॉकलेटचं सगळं बॉक्स पडलेलं आहेत, त्याच्यामुळं सगळेजण एक दोन बॉक्स आहेत, एक दोन भरण्या सगळं घेऊन जात होतं. लगेच मी उतरल्यावर ते पाहणी करली. लगेच ते ड्रायव्हरना किनारला लगेच त्यांच्याकडून माहिती घेतली, कुणाला लागलं आहे काय. लागलं तर 108 किंवा आमचं पुंजवाडचं ॲम्ब्युलन्स बोलवून घ्यायचं म्हणून लगेच त्यांना विचारलं. तर किरकोळ लागलं म्हणून सांगितलं त्यांनी. किरकोळ लागलं म्हटल्यानंतर लगेच मी पोलीस स्टेशनला फोन करला. पोलीस स्टेशनला लगेचच्या लगेच हवे पेट्रोलिंग गाडी घेऊन या म्हणून सांगितलं त्यांना बंदोबस्ताची. आणि नंतर मग त्यांच्या मालकाशी बातचीत करून त्यांना सर्व ह्या घटनेची माहिती दिली. अधिक आमच्या कंपनीच्या साहेब लोकांना ह्याची माहिती दिली आहे.